अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्व आहे. रुद्राक्ष पवित्र मानलं जातं. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. शिवशंकराला सर्वात जास्त प्रिय गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्षाला भगवान शिवाचा दागिना म्हणून पाहिलं जातं. साक्षात शिवशंकराला जी गोष्ट प्रिय आहे तीच गोष्ट त्यांच्या भक्तांनाही प्रिय आहे. साहजिकच रुद्राक्ष घेण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. मात्र अनेकदा भावनेच्या भरात रुद्राक्षाकडे दुर्लक्ष होतं. मात्र हे करताना एक मुखी रुद्राक्ष कसं ओळखावं आणि असली किंवा नकली रुद्राक्ष कसं ओळखावं याचे काही नियम सांगण्यात येतात. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्तीला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. एक मुखी रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचं रूप समजला जातो. हा ज्यांच्या जवळ असेल त्यांना शत्रू कधीच राहत नाही आणि त्यांच्या घरात देवी लक्ष्मी निरंतर वास करते असं मानलं जातं. शिवाय दोन मुखी रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचं एकत्र रूप समजलं जातं. रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिर वृक्ष असं म्हणतात. त्याचे वनस्पती शास्त्रीय नाव एलिओकार्पस फेरिकस असं आहे. हा सदाहरित वृक्ष हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. या झाडाचं फळ खाली पडतं आणि त्याच्या आतून एक बी निघतं. त्याला रुद्राक्ष असं म्हणतात. या बी मध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेलं एक मुख असेल तर त्याला एक मुखी रुद्राक्ष असं म्हणतात. हे रुद्राक्ष सहजासहजी सापडत नसल्यानं या रुद्राक्षाला अत्यंत चढती मागणी असते. भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. एक मुखी रुद्राक्षाचे दोन प्रकार असतात. एक काजूच्या आकाराचा आणि दुसरा गोल आकाराचा. हा रुद्राक्ष हलका पांढरा किंवा पिवळ्या रंगाचा असतो. क्षत्रिय लोक पिवळा रुद्राक्ष धारण करतात. शिवाय उत्तम दर्जाचा रुद्राक्ष नेपाळ मध्ये आढळतो. याशिवाय भारत मलेशिया आणि इंडोनेशिया मध्येही रुद्राक्ष आढळतात. रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगाचा आकार असतो. तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष मानला जातो. खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेनं सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते असं म्हणतात. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे. मात्र याची खात्री करून घ्यावी. जे पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हे 5-10 मिनिटे तळहातावर घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजूळ ध्वनी प्रतीत होतो असं सांगितलं जातं. शिवाय तांब्याच्या 2 भांड्यांमध्ये आणि तांब्याच्या 2 पट्ट्यांमध्ये रुद्राक्ष ठेवलं असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो असं म्हणतात. खरा रुद्राक्ष तसा तरंगत नाही. मात्र तसा उकडत्या पाण्यात जर 6-8 तास ठेवला तरी त्याचे विघटन होत नाही असं म्हणतात. रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत नाही किंवा वाकत नाही. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. रुद्राक्ष हा प्रामुख्यानं गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट खडबडीत आणि त्याचे काठिण्य भरपूर असते. खरा रुद्राक्षाला कीड लागत नाही असं सुद्धा सांगितलं जातं. शिवाय अस्सल रुद्राक्षाची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत. अस्सल रुद्राक्ष जड म्हणजेच वजनदार आणि सतेज असतो. त्याची मुखे स्पष्ट असतात. ओम शिवलिंग स्वास्तिक अशी शुभ चिन्हे असलेला रुद्राक्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष सर्वात चांगला आणि अत्यंत शुभ मानला जातो. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा पिवळा आणि काळा रंग असलेला असतो. रुद्राक्षाचा प्रकार कोणताही असला तरी ते धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत सुद्धा आहे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते अभिमंत्रित करणं आवश्यक आहे. रुद्राक्ष अभिमंत्रित करून विधिवत धारण केलं नाही तर त्याचे लाभ मिळत नाही अशी मान्यता आहे. कारण रुद्राक्ष अभिमंत्रित केल्यानं मानवी शरीरातील प्राणतत्व आणि विद्युत शक्ती नियंत्रित होते असं म्हणतात. शिवाय अभिमंत्रित केलेलं रुद्राक्ष अत्यंत गुणकारी मानलं जातं. तर ही झाली एक मुखी रुद्राक्ष आणि खरा रुद्राक्ष कसा ओळखावा याबद्दलची सविस्तर माहिती. तुम्हाला रुद्राक्षाबद्दल आणखी काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. त्याची योग्य माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.